नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सर्पमित्र भगवान पवार आज आलोय नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्याजवळ असणार हे सप्तशृंगी देवीचं दैवत असणार हे वणीगाव. तर आज आपण आलोय दत्तू कचरू गायकवाड यांच्या घराच्या एका घराजवळ एक लोखंडी पाईप ठेवलेला होता. तर मित्रांनो, त्या पाईपामध्ये एक मोठा साप गेलेला आहे बघा. तर आपण पुरेपूर पकडण्याचा प्रयत्न करू. पकडल्यानंतर कोणता साप आहे काय तुम्हाला सापाबद्दल माहिती देऊ. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ असाच बघत राहा आणि साप पकडल्यानंतर आम्ही पुढील माहिती देऊ. बघा हा पाईप दिसतो, या पाईपामध्ये एक साप गेलेला आहे बघा मित्रांनो. चला तर आपण काढण्याचा प्रयत्न करू. बाबा 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 ए बाबा ए सुरू. हे बघा मित्रांनो, आपण जो आता पाईपामधून व्यवस्थित त्या काढलेला आहे बघा, हा प्रॅक्टिकल कोबरा आहे. आपण याला इंडियन कोबरा पण म्हटलं जातं. इकडे ग्रामीण भागामध्ये एक शुद्ध भाषेत नागा असं म्हटलं जातं बघा. तर मित्रांनो, हा साप दिसल्यास कधी मारू नका, किंवा हाच किंवा कोणता पण साप दिसल्यास मारू नका मित्रांनो. साप हा आवतून कधी चावत नाही. तर हा साप पूर्णपणे विषारी असतो मित्रांनो. चावल्यानंतर आपल्याला जेणेकरून शक्यतो जेवढ्या लवकर दवाखाना गाठता येईल तेवढ्या लवकर दवाखाना गाठायला लांब राह मापासून. हे बघा, तर आपण आता याला एक छोट्याशा बरणीत टाकू आणि सुरक्षित जंगलात सोडून देऊ. आणा ती बरणी आणा. तोपर्यंत मित्रांनो, आपल्याला एक विनंती आहे, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि ज्याने सबस्क्राईब केला नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घंटी दाबायला पण विसरू नका मित्रांनो. आणि